राजेश माने बातमी डॉट इन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. खडकी कॅन्टोनमेंट भागामध्ये काल गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान 3 वेगवेगळ्या घटना घडल्या. त्यापैकी एक घटना म्हणजे खडकीतल्या गांधी चौकामध्ये हिंदू योग संघटनेच्या वतीने गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांना स्वागत करण्यासाठी एक स्वागत कक्ष उभारला होता. या स्वागत कक्षावर खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चास्कर, सदस्य सुरेश कांबळे, अभय सावंत, दुर्योधन भापकर, संघटनेचे अध्यक्ष दादा कचरे आणि अन्य कार्यकर्ते मंडळांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेस डेपोलाईन मंडळाचा गणपती अगरवाल धर्मशाळा या मार्गावरनं गांधी चौकात आला आणि त्यांनी सरकारचा निषेध, डीजेला बंदी घालणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी बॅनर त्यांच्या बरोबर आणला होता. चौकात आल्यानंतर त्यांनी सरकारचा निषेध करण्यास सुरुवात केली. तसेच स्टेजवर असलेले कॅन्टोनमेंटचे सदस्य यांच्या अंगावर काळा रंग टाकला आणि त्यांना अपमानित केला अशी तक्रार खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चास्कर यांनी पोलिसांमध्ये दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चैतन्य उर्फ चेतन अनिल गाडे, महेश भगवान केरकर, मिलिंद सिरंग खाडे, क्षय अनंत शिंदे, राणा डेपोलाईन या सर्वांना करून खडकी कोर्टामध्ये हजर केले असता खडकी कोर्टाने आज त्यांना जामीन मंजूर केलेला आहे. दुसरी घटना घडली ते शिवाजी पुतळा चौकामध्ये. NYC नॅशनल यंग क्लब आणि आदिनाथ मित्रमंडळ बोयटेचाळ यांच्यामध्ये मिरवणूक मार्गामध्ये पुढे जाण्यावरनं वाद सुरू झाला आणि त्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यावेळेस तिथे ड्युटीला असलेले पोलीस कर्मचारी बाबूवान पांडुरंग थेटे हे भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेले असता त्या ठिकाणी अभिजित बाळू क्षीरसागर याने त्याच्या साथीदार सुफेन तांबोळी आणि प्रशांत काळे यांच्या मदतीने थेटे यांच्या डोक्यामध्ये लाकडी बांबू मारला त्यामुळे आणि त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे थेटे हे जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी या क्षीरसागर यांना खडकी कोर्टात हजर केले असता त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर तिसरी घटना ही गांधी चौकातच घडली. गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी हिंदू युवा मंचच्या वतीने उभारण्यात आलेलं जे स्टेज आहे त्या स्टेजवर अचानक गर्दी वाढल्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त कार्यकर्ते त्या स्टेजवर उभे राहिल्यामुळे ते स्टेजमधनं कोसळलं आणि सर्वजण मध्ये पडले. या ह्याच्यामध्ये जास्त कोणाला लागलं नाही, फक्त एक सदस्य जखमी झाली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. या 3 घटना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी खडकीमध्ये घडल्या आणि त्यामुळे वरिष्ठ पातळीवर या गोष्टीची चर्चा झाली. विविध प्रकारच्या अफवा या दरम्यान पसरवल्या गेल्या, काही खऱ्या काही खोट्या. मात्र यामुळे खडकीचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं गेलं ही एक दुर्दैवाची बाब आहे. जर आपणास मी दिलेल्या बातम्या आवडल्या असतील तर कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.